कर्जमाफीच्या संदर्भात तर सरकारनं आत्तापर्यंत कुठलंही पाऊल उचललेलं नाही. केवळ लोकांना SMS आलेत, परंतु कोणाचे कर्ज माफ झालेत, कोणाचे कर्ज माफ झाले नाहीत याची माहिती शेतकऱ्यांना नाही. ज्या ठिकाणच्या स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं, तिथे वेगळ्या शाखा कायम ठेवायला पाहिजे होत्या, त्या ठेवल्या गेल्या नाहीत. विशेषतः हदगावमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच स्टेट बँक ऑफ हैदराबादचं सुद्धा लोड देण्यात आलेलं आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सोयीसुविधा मिळायला पाहिजेत ते त्या बँकेत मिळत नाहीत. मागच्या वर्षी जे पीक विम्याची रक्कम मिळाली त्याच्यावर बँकेनं होल्ड लावलेला आहे, तो अजूनपर्यंत काढलेला नाही. कर्ज वाटपाच्या संदर्भामध्ये कुठलीही सकारात्मक भूमिका स्टेट बँक ऑफ इंडिया घ्यायला तयार नाही आहे. या संदर्भात मागच्या 1.5-2 महिन्यापासून मी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे पाठपुरावा केला, आजपर्यंत या संदर्भात सकारात्मक काही झालेलं नाही. पुढच्या 21 जूनपर्यंत जर याच्यात काही सुधारणा झाली नाही तर 21 जूनला ज्या ज्या शेतकऱ्याच्या अडचणी असतील त्या शेतकरी बांधवांनी 21 जूनला स्टेट बँक ऑफ इंडिया ची जी शाखा आहे हदगावची त्या शाखेच्या तिथे यावं. कारण जर शेतकऱ्यांचे प्रश्न शांततेच्या मार्गानं सनदशीर मार्गानं सुटत नसतील तर त्या बँकेच्या तिथे ठिय्या आंदोलन करण्याचा आमचा मानस आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही ही कल्पना आपण दिलेली आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्यांनी पाऊल उचलावं. ज्यांचे विम्याचे होल्ड लावलेले आहेत ते काढले गेले पाहिजेत. पीक कर्ज वाटपासाठी स्वतंत्र यंत्रणा चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित केली पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत. आणि त्या संदर्भात त्यांनी पाऊल उचललं नाही तर 21 तारखेला बँकेमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचं आम्ही योजलेलं आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया हदगाव येथे काही अडचणी असतील त्यांनी कृपया यावं. बाकीच्या बँकेत काही जर कोणा शेतकरी बांधवाच्या अडचणी असतील तर निश्चितपणानं 21 तारखेला मी हदगावला आपल्या अडचणींसाठी उपस्थित आहे. आपण एकत्रितपणे संघर्ष करू आणि आपल्या न्याय हक्क पदरात पाडून घेऊ. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.